विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण UPSC संदर्भातील एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन चर्चा करणार आहोत. UPSC मधून विशेषतः सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणजे नागरी सेवा परीक्षेतून भरली जाणारी पदं, त्या पदांची कार्य, त्यांच्या जबाबदाऱ्या याच्याविषयी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप कुतूहल आहे. यासाठी आपण सखोल चर्चा करत व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणारच आहोत. पण आजचा जो आपला विषय आहे, जो टॉपिक आहे, तो सगळ्या पदांची चर्चा करणं याच्याऐवजी ही जी पदं आहेत त्यांचं विभाजन या स्वरूपाचं आहे. UPSC कडून जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम होते आणि इतर परीक्षा घेतल्या जातात, यातून भरली जाणारी जी पदं आहेत त्या पदांचं दोन गटांमध्ये ढोबळमानानं आपल्याला वर्गीकरण करता येतं, क्लासिफिकेशन करता येतं. यामधला जो पहिला गट आहे त्याला म्हटलं जातं ऑल इंडिया सर्व्हिसेस, म्हणजेच अखिल भारतीय सेवा. या ज्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत यामध्ये तीन मुख्य सेवांचा समावेश केलेला आहे. यापैकी पहिली सेवा आहे IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, भारतीय प्रशासकीय सेवा. या सेवेमध्ये जाण्याचं भारतातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक युवक किंवा युवतीचं स्वप्न असतं. IAS ही जी सेवा आहे त्याच्याबरोबरीनं दुसरी अखिल भारतीय सेवा, ती म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस IPS, म्हणजेच भारतीय पोलीस सेवा. आणि याच गटामधली म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस या गटामधली तिसरी जी सेवा आहे ती आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, भारतीय वनसेवा. या तीनही सेवा नेमक्या कशा पद्धतीनं चालतात याच्याविषयी खोलात जाऊन आपण पुढे बघणारच आहोत. पण ज्याला आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतो त्यांची रिक्रुटमेंट कोण करतं? ऑल इंडिया सर्व्हिसेस ज्या आपण आत्ता पाहिल्या IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, याची रिक्रुटमेंट UPSC मार्फत केली जाते आणि ती रिक्रुटमेंट केंद्र सरकार करतं. ऑल इंडिया सर्व्हिसेसमधले जे अधिकारी आहेत ते केंद्राने नियुक्त केलेले अधिकारी आहेत. रिक्रुटमेंट जरी केंद्र करत असेल तरीसुद्धा हे अधिकारी एका विशिष्ट राज्यामध्ये काम करतात, त्याला स्टेट कॅडर असं म्हटलं जातं. म्हणजे नियुक्ती किंवा नेमणूक केंद्र सरकार करतं, पण प्रत्यक्षात जी सेवा दिली जाते ती मात्र एका राज्यामध्येच दिली जाते, एका केडरमध्ये दिली जाते. या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या राज्यांतर्गतच होत राहतात. विशेषतः IAS आणि IPS हे जे अधिकारी आहेत ते ज्या राज्यामध्ये त्यांचं पोस्टिंग होतं त्यामध्येच त्यांच्या बदल्या होत राहतात. आता यातले काही अधिकारी डेप्युटेशनवर दुसऱ्या विभागामध्ये काम करायला जाऊ शकतात, विशेषतः केंद्रामध्ये जाऊ शकतात. दिल्लीमध्ये PMO आहे, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस आहे, किंवा इतर मंत्रालयं आहेत, या ठिकाणी विशेष पदावर काम करण्याची संधी डेप्युटेशनवर या अधिकाऱ्यांना मिळते. हे अधिकारी काही कालावधी उलटल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ राज्यामध्ये परत जातात. काही अधिकारी असे आहेत की डेप्युटेशनवर दुसऱ्या राज्यांमध्ये देखील गेलेले आपल्याला दिसून येतात, पण सुरुवातीला ज्या राज्यामध्ये त्यांची नेमणूक झालेली होती तेच त्यांचं मूळ केडर किंवा मूळ राज्य मानलं जातं आणि तिथूनच त्यांची रिटायरमेंट केली जाते. दुसऱ्या ज्या सेवा आहेत त्यांना सेंट्रल सर्व्हिसेस, केंद्रीय सेवा असं म्हटलं जातं. सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये 20 पेक्षा जास्त सर्व्हिसेसचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, भारतीय राजस्व सेवा, या अंतर्गत एक इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर, तर दुसरा कस्टम्स, या वेगवेगळ्या दोन सेवा आहेत. आज ज्याला आपण GST म्हणतो तो या कस्टमच्या अंतर्गत येणारा भाग आहे. याच्याबरोबरीनं रेल्वे विभाग आहे, त्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे, रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस आहे, रेल्वेचीच ट्रॅफिक मॅनेजमेंट करणारी जी सर्व्हिसेस आहे त्याला IRTS म्हणतात, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस, ही केंद्रीय सेवाच आहे, ही सेंट्रल सर्व्हिस आहे. याच्याबरोबरीनं इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस, डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस,
याच्याबरोबरीनं इंडियन ट्रेड सर्व्हिसेस यासारख्या वेगवेगळ्या 20 पेक्षा जास्त सेवांचा समावेश सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये केलेला आहे, केंद्रीय सेवांमध्ये केलेला आहे. या सेवांमध्ये असणारे जे अधिकारी आहेत त्यांची नेमणूक केंद्र सरकार करतं आणि हे अधिकारी तह हयात केंद्र सरकारच्याच सेवेमध्ये कार्यरत असतात. त्यांच्या बदल्या भारतात कुठेही केल्या जाऊ शकतात. हे जे अधिकारी आहेत त्यांना एका विशिष्ट राज्याची मर्यादा असत नाही. म्हणजेच जॉईनिंग झाल्यानंतर समजा महाराष्ट्रात नेमणूक असेल तर पुढच्या वेळी बदली राजस्थानला होऊ शकते. खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतभर कार्य करण्याची संधी या सेवामधल्या अधिकाऱ्यांना मिळते. थोडक्यात ज्याला आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतो आणि ज्याला सेंट्रल सर्व्हिसेस म्हणतो, या दोन्ही केंद्राकडूनच घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून UPSC तून भरल्या जाणाऱ्या सेवा आहेत. पण नियुक्तीनंतर जिथं नोकरी करायची आहे त्याचं कार्यक्षेत्र मात्र वेगवेगळं आहे. शिवाय डेप्युटेशनवर कार्य करण्याची जी संधी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि सेंट्रल सर्व्हिसेस यातला जो मूळ फरक आहे तो बघायचा प्रयत्न केला आहे. तयारी करणाऱ्या तुम्हा सगळ्यांना हा जो फरक आहे तो त्या तयारीनंतर आपल्याला जी सेवा निवडायची आहे ती चॉईस ठरवत असताना नक्की कामाला येईल. यापुढे आपण या ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत डिटेलमध्ये जाऊन त्या सेवांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. तेव्हा पुढे आपण असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन भेटूयात. तोपर्यंत थांबूयात.